नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुणाल सर, कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली। विद्यार्थी मित्रांनो, आज स्पेशल व्हिडिओ बनवून टाकण्याचं कारण म्हणजे एकच की जे बीएससी नर्सिंगला ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे, बीएससी नर्सिंग, अशा विद्यार्थ्यांना आता शासनाने कंपल्सरी सीईटी एक्झाम नव्याने सुरू केलेली आहे। म्हणजे बीएससी नर्सिंगसाठी जी होणारी सीईटी आहे ती एक सेपरेट सीईटी आहे मित्रांनो। याच्या अगोदर बीएससी नर्सिंगचे प्रवेश जे आहे ते नीटच्या स्कोरवर व्हायचे, परंतु मागच्या वर्षी जेव्हा बरेचसे लोक कोर्टात गेले तेव्हा सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की येणाऱ्या वर्षात जे 2023 नीटचे जे 23 जे प्रवेश आहे ते बीएससी नर्सिंगचे प्रवेश एक तर सीईटी घेऊन करा किंवा 12वीच्या 12वीच्या पीसीबी बेचवर करा। परंतु शासनाने आता लगेच नुकताच काही 8-10 दिवसांपूर्वी निर्णय घेतला आहे आणि नर्सिंगसाठी नव्याने एक सीईटी लागू केली आहे आणि त्या सीईटीचे अर्ज भरण्याची तारीख आता वाढलेली आहे, 30 मे ही अंतिम दिनांक आहे। तर माझं बीएससी नर्सिंग करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आव्हान आहे की त्यांनी 30 मे पर्यंत बीएससी नर्सिंगच्या एंट्रन्स एक्झामचे फॉर्म अवश्य भरावे। ज्या विद्यार्थ्यांची इच्छा जरी नसेल तरी त्यांनी एक भूक नसो पण शुद्री असो म्हणून बीएससी नर्सिंगच्या परीक्षेचा फॉर्म भरून परीक्षा देऊन ठेवा। कारण उद्या जर तुमचे विचार चेंज झाले, आज तुम्हाला वाटत आहे बीएससी नर्सिंग नाही करायचं, पण उद्या जर तुम्हाला वाटलं तर मग अशा वेळेस ज्या विद्यार्थ्यांनी नर्सिंगची एंट्रन्स एक्झाम दिली आहे तेच विद्यार्थी नर्सिंग कोर्ससाठी पात्र असणार आहे मित्रांनो। म्हणून माझं सर्व विद्यार्थ्यांना आव्हान आहे की बीएससी नर्सिंगच्या सीईटीचे 30 मे पर्यंत अर्ज भरा। तारीख अद्याप जाहीर झालेली नाही आहे, तारीख जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 100% शासन जाहीर करेल आणि जून मध्येच ती सीईटी राहील मित्रांनो, ठीक आहे। आता या बीएससी नर्सिंग सीईटीची जे सीईटी आहे ती 1.5 तासाची असणार आहे 100 गुणांची आणि त्याचा अभ्यासक्रम सुद्धा जाहीर झालेला आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला बायोलॉजी आहे 20 गुणांचं, फिजिक्स आहे 20 गुणांचं, केमिस्ट्री आहे 20 गुणांचं आणि इंग्लिश 20 आणि सर्वात महत्वाचं नवीन आहे नर्सिंग एप्टिट्यूड जो आहे तो 20 गुणांचा आहे। असा तुमचा 100 गुणांचा पेपर असणार आहे आणि 1.5 तास तुम्हाला वेळ मिळणार आहे मित्रांनो। आणि ही परीक्षा आहे जी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नाही आहे आणि ही पण कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम राहणार आहे मित्रांनो। म्हणून माझं सर्वांना आव्हान आहे की या एक्झामचा फॉर्म भरा आणि एक्झामची तयारी करा। एक्झामची तयारी करत असताना फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 विषय तुमचे टोटली स्टेट बोर्ड पॅटर्न असणार आहे, जो सीईटीचा सिलेबस आहे तोच राहणार आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्यावरच फोकस करा। मात्र इंग्लिशसाठी जो तुमचा 12वा जो क्वेश्चन असेल ग्रॅमॅटिकल क्वेश्चन त्या बेस राहू शकते किंवा पॅसेज राहू शकते तुम्हाला। मात्र नर्सिंग एप्टिट्यूड मध्ये तुम्हाला मी याचा अभ्यास करून आणखी पुढचा माझा जो नेक्स्ट व्हिडिओ राहील नर्सिंगचा त्यामध्ये तुम्हाला मी नर्सिंग एप्टिट्यूडचे काही अभ्यासक्रम काय असू शकणार आहे, कसे प्रश्न असू शकणार आहे नर्सिंग एप्टिट्यूडवर याची नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करेल। फक्त मला आता एवढंच सांगावं लागेल की जे बीएससी नर्सिंगची जे बुक्स असेल फर्स्ट इयरचे ते घ्या तुम्ही, किंवा एक बेसिक नर्सिंग म्हणजे नेमकं काय, नर्सिंग या अभ्यासक्रम सुरू करण्याचा उद्देश काय शासनाचा, त्या नर्सिंग अभ्यासक्रमामध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे त्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये विचारला जाऊ शकते। म्हणून याचा डिटेल्स जो आहे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की देईल। फक्त आजचा माझा व्हिडिओ एकच मित्रांनो की बीएससी नर्सिंगसाठी स्वतंत्र सीईटी झालेली आहे, नीट किंवा जी आपली प्लेन एमएससी सीईटी आहे पीसीएम पीसीबी ती चालणार नाही आहे। नर्सिंगसाठी स्वतंत्र सीईटी शासनाने जाहीर केलेली आहे, त्याचे अर्ज 30 मे पर्यंत आहे, यानंतर वाढेल याची गॅरंटी नाही, त्याच्यामुळे वेळ बघू नका। आजची 28 तारीख आहे, 2 दिवस आहे, तुम्ही बीएससी नर्सिंगचे फॉर्म भरा। त्यानंतर याची जी तारीख आहे ते जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर होईल, पहिल्या आठवड्यामध्ये ज्या दिवशी एक्झाम होईल त्या दिवशी अवश्य एक्झाम द्या आणि अजिबात चिंता करू नका, जेवढं शक्य आहे तेवढा अभ्यासक्रम प्रामाणिकपणे करा। इनकेस तुम्हाला बीएससी नर्सिंग सीईटीमध्ये कमी जरी गुण आले मित्रांनो तरी मी तुम्हाला 100% गॅरंटी घेतो की माझ्या कन्सल्टिंगमध्ये मी तुम्हाला कॅपमध्ये
किंवा अगेन्स्ट कॅप मध्ये 100% प्रवेश म्हणून देणार. एक जरी गुण असेल तरी सीईटी मध्ये तुम्हाला एक जरी गुण असेल तरी मी तुम्हाला नर्सिंगला प्रवेश डेफिनेटली मिळवून देणार माझ्या नॉलेज आणि स्किलच्या बेसवर. तेही शासनाच्या अधिकृत मार्गानेच अगेन्स्ट कॅप राऊंड मध्ये. म्हणून मित्रांनो अजिबात वेळ घालवू नका. सीईटी परीक्षेचा फॉर्म भरा, सीईटी परीक्षेची चांगली तयारी सुरू करा. तीन विषय तुमचे सेमच आहे, नर्सिंगचे लगेच मी काही अपडेट जसे मिळेल तसे तुम्हाला देईन. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना फॉरवर्ड करा की जेणेकरून बीएससी नर्सिंगचा फॉर्म भरण्यापासून कोणीही वंचित राहू नये. आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. यापुढेही तुम्हाला महत्वाची माहिती मी या युट्यूब चॅनलवर देत राहणार आहे आणि तुम्ही माझ्या टचमध्ये राहा. ठीक आहे मित्रांनो, ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच ऑल ऑफ यू.